तर नाशिकमध्ये आमचे 3 आमदार आणि 100 नगरसेवक आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. नाशिकमध्ये आमची ताकद जास्त असल्याचं देखील फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. नाशिकच्या भाजपा नेत्यांची जागा लढण्याची मागणी आहे असं देखील यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर शेवटी तिन्ही पक्षांना एकत्रित निर्णय घ्यायचा असतो अशी देखील भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. मोठा आहे आमच्या पक्षाचे 3 आमदार आहेत, जवळ 100 नगरसेवक आमचे जवळपास त्या ठिकाणी आहे. बूथपर्यंत जी रचना आहे त्यामुळे त्यांनाही असं वाटतं की आपल्याला लढायला मिळालं पाहिजे असं वाटणं काही वाईट नाही आहे, ते स्वाभाविकच आहे. शेवटी निर्णय मात्र तिन्ही पक्षांना मिळून एकत्रित करावा लागतो आणि जेव्हा आपली युती असते त्यावेळी कधी पदरी पडतं कधी पडत नाही, म्हणून मी देखील त्यांना सांगितलं की तुमचं म्हणणं निश्चितपणे आम्ही गांभीर्याने घेऊ, ते ऐकून घेऊ, पण शेवटी जो काही निर्णय महायुतीमध्ये होईल त्यानुसार आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. कारण शेवटी अल्टिमेट सगळ्यांचा एम एकच आहे, तो म्हणजे मोदीजींना देशाचं 3रा प्रधानमंत्री.